आज आपण बनवूयात साधी सोपी अंडा भुर्जी। चला सुरुवात करूया। दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, चार हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक लसूण, कोथिंबीर पेस्ट, चवीला मीठ, हळद, थोडी मिरची पावडर, गरम मसाला, चार अंडे। गॅसवर एक कढई गरम करून घेतली आहे। साधारणतः 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची त्यात टाकून घ्यायची, कढीपत्ता, अद्रक लसूण, कोथिंबीर पेस्ट घालून घ्यायचं, परतवून घ्यायची। कांदा आणि थोडंसं टोमॅटो घेऊन टाकून घ्यायचं, परतवून घ्यायचं। ते थोडं छान परतलं, की त्यात थोडी हळद घालायची, मीठ घालायचं, थोडंसं लाल मिरची पावडर घालायची, मसाला घालायचा। मसाला घातला की थोडं परतवून द्यायचं, थोडं परतलं की 4 अंडी फोडून टाकायची आहे। अंड्याचा पांढरा भाग तर जाऊ द्यायचा नाही, मी अंड्याचा पिवळा भाग टाकत नसते। 4 अंडी जर घेतली तर 2 अंड्यांचा पिवळा भाग फेकून देतो आम्ही, आणि 2च पिवळा भाग वापरत असतो। तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तसं वापरू शकतात। अंडे टाकले की छान परतवून घ्यायचं, फिरवून घ्यायचं, छान चिपकून द्यायचं नाही कढईला। छान परतवलं की ते मसाल्यामध्ये मिक्स होतं, मसाल्यामध्ये मिक्स झालं की छान लागतं चवीला। जसे जसे अंडे शिजत येतात तसे तसे ते सेपरेट व्हायला लागतात, तुम्ही बघू शकता। इथे आपली अंड्याची भुर्जी ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे। त्याला बघा, बाजूला तेल सुटत आहे, ते छान शिजली की त्याला तेल सुटतं आणि ती अशी छान मोकळी होते, आणि मोकळी झाली की खायला खूप छान लागते। ओलसर अंडा भुर्जी इतकी खास नाही लागत, इतकी छान मोकळी वाटते, आपण अशी पण खाऊ शकतो। सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली तुम्हाला। थँक्यू फॉर वॉचिंग, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।